आणि पित्तलवाडी संघाचे श्री आपण देखील या श्रीला देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी मात्र सन्मान चिन्ह देखील असेल. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची पेर मधाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होईल. एका बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी बोरकर त्यांच्या अगेन्स्ट नवलाई कोतवाळ संघ आणि या ठिकाणी मात्र वैभवला माधव माहेरची आकर्षक ट्रॉफी देऊयात. मिथुन शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय ही माधव माहेरची आकर्षक ट्रॉफी, ज्याने चांगली कामगिरी केली आणि इथे मात्र नक्कीच चांगला खेळ देखील प्रस्थापित केला मधाच्या आतमध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा श्री आपण देखील या आणि या ठिकाणी मात्र श्री देखील येईल त्याला देखील आपण देऊयात ही सन्मान चिन्ह आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुनील यांनी देखील ते 100 रुपयाचा कॅश प्राइज लावलं होतं आणि ते आपण श्रीला देखोय. मूर्ती लहान कीर्ती महान अशी कामगिरी केली परंतु काही हरकत नाही, चांगला खेळ एकंदरीत आपण देखील साकार केला. जाऊयात माळच्या दिशेनं ही गावदेवी बोरकर त्यांच्या अगेन्स्ट नवलाई कोतवाल. जशी मॅच सुरू होईल या ऐकूयात डोंबिवलीचा बुलंद आवाज आमचे साथी समालोचक जगदीश पाटील सरांना ऐकूयात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू. खेळाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती 4 येत असताना पाहतो एकूण धावसंख्या पाहिली तर 22 धावत ओल नंबर 2 अतिशय चांगले विशाल सध्या तरी बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा अगदा कोलो टप्प्याचा बॉल मिड ऑफला फिल्डर आहेत. एकेरी स्वरूपाची धाव मिळेल 2-2 या ओव्हर मध्ये. आपल्याला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न नाही जमला. चेंडू जातो डॉट. या दरम्यान माजी सैनिक शांतारामजी नवजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. त्याचबरोबर मिथुनजी शिंदे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. वाईड बॉल एक डाव अवांतर स्वरूपाने. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सामना पाहतो आपण वडगाव विपक्ष नवलाई कोतवाल या दोन टीम मध्ये. चार चार चौकार.
रेस दरम्यान पाहुण्यांचं आगमन होतंय. पाहतो आपण एकनाथ संभाजी शिंदे आणि त्याचबरोबर वैभव एकनाथ शिंदे. 28-28 दोन ओव्हरचा खेळ संपला. 28 धाबा स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात. आता मात्र सातत्याने पाहुण्यांचं आगमन या मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे षडक पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर चेंडू चाललाय पुन्हा एकदा बाकपर स्क्वेअर लेगला. 4 रन्स. खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. षटकार 6 धावा. एकूण धावसंख्या वेगाने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. डॉट षटकारानंतर चांगलं कमबॅक राहिलंय गोलंदाजाचं. तिसरं षटक फेकत असताना एकूण धावसंख्या पाहिली तर 39 39 धावा. टू टू गो. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फोल्डर आहेत. रन्स मिळेल 1. चाळीस जाबा 3 ओव्हर मध्ये पाहतोय. शेवटचा बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहणं अतिशय चांगले. आज जो ओपनर या दोन खेळाडूंनी पार्टनरशिप बिल्ड करत असताना पहिल्या सामन्यामध्ये 63 धावसंख्येची पार्टनरशिप होती. स्लोअर चेंडू फेकला जातो पॅडवरती आदललाय. चेंडू आलाय तो डॉट. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. 3 ओव्हरमध्ये 40. नवे निलेश शिर्के यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 आणि राजेश मोरे 3 चौकार 500 रुपये. सर गोलंदाज अमोल आलत शेवटचा षडक घेऊन अंतिम षडक अमोलला पाहा मिळतो आपल्याला. चांगले बलंग
चांगली बॉलिंग आहे. चेंडूला वळवण्याचा प्रयत्न होता खेळाडूचा, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळलाय, त्यामुळे द्विधा मनस्थिती निर्माण झाली खेळण्यासाठी खेळाडूची. वाईट बॉल पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा पाठीमागे जात असताना बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू डॉट, फलंदाज बाद. पाहतो स्ट्राईक वरती, आता पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, रन आउटचा धोका टाळला कारण थ्रो व्यवस्थित नव्हता आणि त्यामुळे ते रन आउट. खेळाडू होती रन आउट, विशाला स्ट्राईक वरती पाठवलाय विकीला. पुन्हा एकदा डॉट, व्हेरी गुड बॉलिंग, अत्यंत चांगली गोलंदाजी. मागच्या काही चेंडूवरती धावा चालल्या नाहीयेत, विकीला मात्र जागेवरती थांबून ठेवले. टू टू गो, 43, फार कमी धावा पाहायला मिळतात, फक्त 43 धावा आहेत. वा यावेळेस डान्सिंग बाउंड ऑफ विकेट आलाय, चेंडूला टर्न केलाय शिंदेच्या बॅट मधून, भव्य षटकार. गरज होती एका दुसऱ्या मोठ्या पडक्याची आणि त्यात 6 धावा पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा फुलटॉस, लागोपाठचा दुसरा, हो व्हॉट अ शॉट, सुपर डुपर, एलागा सिक्सर. चरई संघ नेक्स्ट मॅचचा टॉससाठी यायचं, चला लगेच फिल्डिंग वाले फिल्डिंग लावून घ्या की आजचं पहिलं सत्र संपलं, अर्थातच पहिला अंक समाप्त झाला
आणि पहिल्या अंकामध्ये बॅटिंग करत असताना नवलाई कोतवाला संघाने धाबा कुठल्या त्या 55 म्हणजे 56 धावसंख्येची गरज आहे. आता मागच्या दोन चेंडूवरती दोन षटकार आले त्यामुळेच आता स्कोर चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला. कोण 56 टू विन. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन याला आई गावदेवी चरई. चरईचे दोन्ही संघ चला टॉस साठी पटकन या. चला अजून मॅचेस पेंडिंग आहेत. विकी शिंदेच्या बॅट मधून 37 धावांचं योगदान आलं. कुठे आहेत ते कॅप्टन दोन्ही चरई संघाचे दोन्ही कॅप्टन? लास्ट कॉल नंतर कमी षटकांच्या मॅच खेळू. चला बॅटर 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 लवकर या दादा तुम्ही इकडे बसा ना. आता चला टॉस करू आपण. शांतारामजी शिंदे साहेब त्यांचे शुभ असे आपण टॉस करतोय या दोन टीम मध्ये. हेड इज अ कॉल टेल. ओहो पहिल्या शेंडवरती दांडी दांडी होते गोल. योमय सागुल्ले पलटले. फर्निचर डिस्ट्रॉय विकेटची प्राप्ती. फलंदाज बाद अमोल शिंद्यावरती बाद. कारण की आता मात्र सेमी फायनल आणि मेगा फायनल देखील शिल्लक आहे. त्याचबरोबर एक क्वार्टर फायनलची मॅच देखील शिल्लक आहे. तर एकंदरीत तीन मॅचेस अजूनही शिल्लक आहे. त्या अनुषंगाने आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे मॅच. आपण पाहतो मित्रांनो आई गावदेवी बोरगर त्यांच्या अगेन्स्ट नवलाई कोतवाल या दोन्ही दिग्गज संघादरम्यान जो संघ जिंकेल तो या चषकाच्या एका ट्रॉफीचा मानकरी ठरेल. कारण की कालच्या दिवसामध्ये शिव शंभो आडावले या संघाने नक्कीच एका ट्रॉफीचा मानकरी ठरला होता. या सामन्यातील विजेता संघ एका ट्रॉफीचा मानकरी ठरेल आणि पुढची मॅच सरई अगेन्स्ट सरई अशी मॅच होईल. त्यामध्ये नक्कीच एक संघ जिंकेल तो संघ देखील टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. हो सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सूर्या मदाशा आतमध्ये. चांगला खेळ सुरू एका बाजूने. आपण पाहा नवलाई कोतवाल संघाच्या माध्यमातून धावा बनवत होता 55 आणि 56 धाव्यांची आता मात्र आवश्यकता आहे. विशेषतः मी कौतुक करेन विकी शिंदेचं ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 53 दुसऱ्या सामन्यामध्ये 43 आणि या सामन्यामध्ये तब्बल 37 धावांची अक्रमक किल्ली साकारली आणि प्रमुख शिल्लेदार राहिला या संघाचा. तो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव.
चांगला संघर्ष करावा लागेल, वेळ वाचवणं गरजेचं आहे. स्वतः आयोजक संघ नवलाई कोतवाल संघ, आपण वेळ वाचवा. धावसंख्या धावफळक मध्ये पाहायला मिळेल फक्त आणि फक्त दोन धावा. नागेश लापातो गोलंदाजी ट्रॅक वरती. हो इथे मात्र फटका फसला, चेंडू आवडता, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि तदबर धावा मिळतील. या दोन धावा, चांगला संघर्ष सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी देखील सुरू आहे. एकंदरीत विचार केला तर चांगला सामना पाहायला मिळतो. आई गावदेवी बोरगर त्यांच्या आगेच नवलाई कोतवाल, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हो स्टेपट करून खेळलाय, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईन च्या बाहेर, सीमा रेषा पार, दणदणीत कणकणीत चौकार. संख्या धावफलकावरती आठ या आकड्यावरती. हो इथे मात्र समारण डिलिव्हरी पाहायला मिळतोय, क्या बात है. नागेशची प्रशंसा करावी लागेल. अप्रतिम गोलंदाजी आदळले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त आठ धावा. एक गडाच्या मोबदल्यामध्ये बोरघर या संघाशी. काल बोरघर संघाने आक्रमकता दाखवली होती, आज नवलाई कोतवाल संघ अच्छा या नक्कीच आपल्या स्वतःच्या आयोजनावरती आपल्या स्वतःच्या या स्पर्धेमध्ये आक्रमकता दाखवतोय. कोतवाळ संघाच्या अनेक मान्यवर आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत, विशेषतः महिला वर्ग देखील. असा अंतिम दिवस आणि अंतिम मॅचेस पाहण्यासाठी नक्कीच या ठिकाणी मात्र उपयोग त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. नव्या निलेश शिर्के यांच्याकडून दोन विकेट घेतले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज विकी शिंदेला पाहतोय. हो मिस्टा मिक्स्टोक डाउन दी बॉल, क्षेत्ररक्षक. हो क्या बात है, इथे मात्र चांगला प्रयत्न केला होता सुमित ना, परंतु धावा रोकू शकले नाहीत आणि तत्पर या तीन धावा धावफलकावरती जोडल्या जातात. बराच वेळ चेंडू हवेत होता, संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही. आयुष्यामध्ये संधी फार वेळा कमी मिळत असतात आणि नक्कीच त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. इथे मात्र झेल देखील सुटला, तीन धावा देखील धावफलकावरती जोडला गेला. गोलंदाज पुनश्चा गोलंदाजी ट्रॅक मध्ये सज्ज होत आहे. हो स्विंग आला मिस. हो पुनश्चा चांगला प्रयत्न यष्टी रक्षकाचा पाहायला मिळेल. 100% एफर्ट्स या ठिकाणी मात्र दिले जातात आणि पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. अगदी शॉर्ट थर्मानला क्षेत्ररक्षक होतं, बॅकअप चांगलं होतं, त्या अनुषंगाने एकच धाव धावफलकावरती जोडली गेला. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. आक्रमकता दाखवावी लागेल, चांगला खेळ मधाच्या आतमध्ये साकारावा लागेल दोन्ही फलंदाजांना. हो इथे मात्र डाउन दी बॉल, क्षेत्ररक्षक क्या बात है, जितेश ने पकडला अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज धीरजचा खेळ. धीरज बॅक टू द पवेलियन. नवलाई देवी चषकाच्या वतीनं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अनेक मान्यवर अशा दिवसामध्ये या ठिकाणी मात्र स्थानापन्न होतात. पुन्हा एकदा ओहो झेलची संधी होती, प्रयत्न चांगला केला होता परंतु इथे मात्र यशस्वी ठरला. एकच धाव धावफलकावरती, प्रशंसा करावी लागेल नवलाई संघाची, कारण की ज्या पहिनं क्षेत्ररक्षक देखील एफर्ट देतात. एकेका धावेसाठी संघर्ष सुरू आहे मधाच्या आतमध्ये. नक्कीच सन्माननीय उतेकर व सौ उतेकर मॅडम यांचं नक्कीच आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष अधिकाधिक स्वागत. नक्कीच अंतिम काही मॅचेस सिलेक्ट करा, अंतिम काही सामन्यांसाठी या ठिकाणी मात्र नवलाई कोतवाल या संघाच्या नक्कीच
पाठीवरती शाबासकीची थाप मारण्यासाठी हे नक्कीच मान्यवर देखील उपस्थित होत आहेत. हो इथे मात्र मिष्टा मिक्स्टोक पुणेच्या चेंडू हवेत आहे. डाऊन दिव क्षेत्ररक्षक हो इथे मात्र झेलला नक्कीच कॅरी करत शकत नाहीये. गोलंदाजी अतिशय चांगली करतो विकी शिंदे परंतु झेल कॅरी होत नाहीये. धावसंख्या दोनने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. धावा बनवायच्या 56 आता मात्र 15 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही विजयासाठी 41 धावींची आवश्यकता. हा अंतिम चेंडू षटकातील क्लीन बॉल दांडी गोल यष्टा उद्ध्वस्त यू मे साय डेफिनेटली फलंदाज बाद आणि माघारी परतावं लागेल मंगेश बॅक टू द पवेलियन. दोन षटकांचा खेळ समाप्त. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफळकावरती 15 विजयासाठी 41 धावींची आवश्यकता. नवीन बॅटर मदनशाह आतमध्ये पाहायला मिळतोय. लावला आपण पाहतोय धीरज आहे नक्की स्ट्राईक वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती सुमितला आपण पाहतोय. सुमित देखील चांगली गोलंदाजी करतो. फटकेबाजी देखील चांगली केली होती सुमितने. हो इथे मात्र यॉर्कर लाईन चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय आणि इथे मात्र जितेशच्या हातातून चेंडू निसटतोय. हो इथे मात्र हा चुकीचा खरा प्रदर्शन म्हणावा लागेल अशा या दिवसामध्ये. हो नजर अटी दुर्घटना घटी क्या बात आहे क्या बात आहे. अप्रतिम केली गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा एकंदरीत पळून काढल्या. झेल देखील सुटला आणि 4 धावा देखील जोडल्या. धावसंख्या 4 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. 4 चेंडू निर्णायक असतील या षटकातील. जर मोठे फटके आले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होईल यात मात्र शंका नाहीये. हो पुण्याचा फटका अतिशय सुरेख आहे. लॉंगला क्षेत्ररक्षक आहे जितेश आणि आता मात्र नक्कीच 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. प्रशंसा करावी लागेल फलंदाज मॉस्टाकेनला. फलंदाज लव आहे आगळं वेगळं असं नाव आहे लव आणि तशा पद्धतीनं कामगिरी करतोय. चप्पल चालक चाणक्य नीती मध्ये अशा आतमध्ये दाखवतोय. जिथे मात्र सिंगल आहे तिथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतोय. ओ फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला फेकून दिला सीमा पेर. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव इट्स अ मॅक्झिमम स्ट्रोक षटकार. षटकाराने 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 2. हे 2 चेंडू निर्णायक असतील. गोलंदाज सुमीचे सुरशीशी मॅच मधाशा आतमध्ये पाहायला मिळते प्रेक्षकांना देखील. ओ पुण्याच्या फुलटॉस चेंडू डाऊन द बॉल गणेश. ओ गणेश चुकी गेली नाहीये. अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज धीरजचा खेळ. धीरज बॅक टू द पवेलियन.
ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूरच्या या दादा आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष अधिक स्वागत करतोय. आणि स्क्रीनच्या समोरच्या आमचे लाडके प्रेक्षक त्यांना विनंती असेल आपण बाजूला बसायचं. हो बीमर चेंडू पंचा निघोषित केला आहे, चेंडू आवत आहे आणि तत्पर धावा मिळतील या नो प्लस दोन धावा. क्या बात है, अप्रतिम कामगिरी सुरू आहे. दोन्ही पंच देखील या ठिकाणी मात्र तत्पर आहे आणि इथे मात्र धावसंख्या फलकावरती 30 आणि हा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू फ्री हिट. नवीन बॅटर मात्र शॉट मध्ये रोशनला आपण पाहतोय. हो कही पे निघाय कही पे निशाला स्विंग डॉट बॉल आणि अशा पद्धतीने तीन षटकांचा खेळ समाप्त. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 30 आणि आता मात्र विजयासाठी सहा चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. अनेक मान्यवर अनेक क्रीडा रसिक या क्रीडांगणावरती या स्पर्धेचा अखेरचा आनंद घेण्यासाठी सज्ज आहेत. आमचे अमित दादा गाडगे यांचं देखील आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष अधिक स्वागत. जे खास नक्कीच खजिनदार आहेत नक्कीच या संघटनेचे असोसिएशनचे आणि त्यांचं देखील मुलाचं सहकार्य नेहमीच असतं. आणि नक्कीच काल आमचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस होता आतापर्यंत. अमित दादांनी सांगितलं की उद्या मेगा फायनलला तुम्ही या ठिकाणी मात्र तत्पर असाल. नक्कीच आम्ही आता मात्र आमची मुरबाडची स्पर्धा सोडून या ठिकाणी मात्र उपस्थित राहिलो. त्यांचं देखील आम्ही अधिक आभार व्यक्त करतो. जगत महाशय दिशेला अंतिम षटक सहा चेंडू विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. सागर ऑन दी मार्क इथे मात्र आउट ड्राईव्हचा बेकदा फटका पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि तत्पर मिळतील या दोन धावा. चला क्षेत्ररक्षक थोडीशी आपले ट्रॅक पॅन खाली करा कारण की स्पर्धा लाईव्ह आहे. यस थँक्यू. कारण की ज्या वेळेस ह्या गोष्टी असतात त्यावेळेस मात्र आम्ही लगेचच सांगत असतो. कोणदास यार ओ फुल टॉस चेंडू इथे मात्र फटका फसलाय. डाउन द बॉल सागर क्या बात है, स्वतःच्या गोलंदाजी वरती आक्रमण आणि स्वतःनेच चांगला झेल स्वीकारला. फलंदाज बाद लाव आता मात्र तंबूच्या अशाला. कामगिरी हो इथे मात्र कतीमध्ये बीट करण्याच्या नादा लेगस्टिक अगदी बाहेर चेंडू पिच केला आणि हा वाईटचा इशारा. चार चेंडू विजयासाठी 23 धावांची अजून आवश्यकता. नवीन बॅटर मध्ये अशा आतमध्ये अजयशला आपण पाहतोय. अजयशने देखील आक्रमकता स्वीकारावी लागेल. सागर अप्रतिम गोलंदाजी करतो मधाशा आतमध्ये. हो स्विंग रमेश डॉट बॉल क्या बात है क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी जो संघ शिंकेल तो या स्पर्धेच्या एका आकर्षक ट्रॉफीचा मानकरी ठरलेत मात्र शंका नाहीये. टॉप थ्री मध्ये प्रवेश निश्चित होईल. काल शिव शंभो आडावडे संघाने नक्कीच टॉप थ्री मध्ये प्रवेश केला होता. आज या संघातील विजयी संघ नक्कीच टॉप थ्री मध्ये निश्चित करेल आपला प्रवेश. अर्धा बॅटना ऑन साईडला देखला स्ट्रोक शॉर्ट न मिडलला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र पाहावं लागेल. यास दोन धावा कंप्लीट होतात. चांगलं बॅटल देखील पाहायला मिळतंय आणि आतापर्यंत दोन धावांच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकता उरले सामन्यामध्ये असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाहीये. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय नवलाई कोतवाला संघ. हो फटका फसलाय. उंची जास्त लांबी कटीन गणेश डाउन दी बॉल क्या बात है क्या बात है. अप्रतिम जे फलंदाज फेल. गणेशची प्रशंसा करेल. आज दादा दोन झेल घेतले पण काल जी झेल होती
ही नक्कीच या स्पर्धेमध्ये टिकून ठेवण्याचं कार्य केलं गणेशनं देखील, कारण की कालचा झेल महत्वाचा होता. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता होती कालच्या दिवसामध्ये आणि आज देखील अप्रतिम झेल त्यांनी स्वीकारला. सेलिब्रेशन अंतिम चेंडू आणि नक्कीच विजयाच्या उंबरड्यावरती नवलाई कोतवाला संघ. ओ स्विंग रमेश डॉट बॉल आणि या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय नवलाई कोतवाल या संघानं. कोतवाल संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक आई गावदेवी बोरकर संघ अशा या स्पर्धेमध्ये चांगला संघर्ष आपण देखील केलात तर आपले देखील मनपूर्वक हार्दिक आभार. आणि आई गावदेवी जननी माता चरे आणि आई जननी माता चरे असे दोन संघ नक्कीच या ठिकाणी माता तुला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही संघाचे मनपूर्वक अभिनंदन. आणि आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता आमचा हा महिला वर्ग आमचा हा मुख्य व्यासपीठ नक्कीच आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. मोलाचं सहकार्य मोलाचं योगदान या सर्व मान्यवरांचं आणि स्क्रीनवरती आमचे मान्यवर देखील अच्छा या स्पर्धेला नवलाई कोतवाल कला व क्रीडा सामाजिक संस्था आयोजित नवलाई देवी चषकामध्ये या सर्व